डेंग्यू सारख्या आजारांनी घातलंय शहरात थैमान, राहतेकर झाले आहेत पुरते हैरान, नागरिक रोज देत आहेत मृत्यूला आवाहन, पालिका प्रशासन देईल का आता तरी ध्यान। राहता शहरात डेंग्यू, मलेरिया, गोचिडताप तसेच साथीच्या अनेक आजारांनी थैमान घातले असून शहरातील शेकडो नागरिक विविध आजारांना तोंड देत आहेत। सरकारी बरोबरच खासगी दवाखाने हाऊसफुल झाल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। खासगी दवाखान्यात तर रुग्णांची अक्षरशः लूट सुरू आहे। शहरात आजारांनी थैमान घातलं असताना राहता नगर परिषद मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कमी पाऊस, अस्वच्छ पाणी आणि डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। खरं तर अशा परिस्थितीत पालिकेने तातडीने प्रतिबंधात्मक औषध फवारणी मोहीम हाती घ्यायला हवी, मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना या आजारांनी जीव गमावण्याची वेळ आली आहे। शहरात असणाऱ्या स्टेट बँकेशेजारील गल्लीत एका व्यक्तीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने तसेच गल्लीत आणखी दोघांना डेंग्यूची लागण झाल्याने तेथील रहिवाशी प्रचंड धास्तावले आहेत, त्यामुळे रहिवाशांनी वर्गणी जमा करून स्वतःच औषध फवारणी केली आहे। तर घराघरात लिंबाचा पाला जाळून डासांपासून बचाव करण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत। अशीच परिस्थिती संपूर्ण शहरात असताना पालिकेच्या आरोग्य विभागाला मात्र जाग आलेली नाही, त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभागच आजारी पडला की काय असाच प्रश्न राहतेकरांना पडलाय। राहता शहरात सध्या डेंग्यूच्या आजाराने जे आहे ते थैमान घातलेलं आहे। अनेक रुग्ण जे आहेत डेंग्यूचे ते आता राहता परिसरामध्ये मिळून येत आहेत। त्याचा त्रास जो आहे या सर्व आजारांचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहन करावा लागतोय। दवाखान्याचे उपचार असतील किंवा जीव घेणे, या ठिकाणी नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय। आता मी ज्या गल्लीमध्ये उभा आहे, राहता शहरातील ही स्टेट बँके शेजारील गल्ली आहे, या गल्लीमध्ये तब्बल 2 रुग्ण जे आहेत ते डेंग्यूचे या ठिकाणी आहेत। आणि दुःखद घटना अशी आहे की आज सकाळीच एका रुग्णाचा जो आहे तो डेंग्यूने मृत्यू झालेला आहे, त्यामुळे अत्यंत गंभीर असा प्रकार या राहता शहरामध्ये घडत असताना देखील राहता नगर परिषदेचं मात्र या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचं बघायला मिळतंय। आणि हा आजार एवढा गंभीर आहे डेंग्यूचा की नागरिक आता या सर्व गोष्टींना धास्तावले आहेत, आणि म्हणूनच या गल्लीतील नागरिकांनी आज स्वखर्चाने या ठिकाणी स्वतः ते फवारणी करत आहेत या आजारापासून संरक्षणासाठी। आपण बघू शकता या ठिकाणी माझ्याबरोबर या गल्लीतील काही नागरिक आहेत। या नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। या छोटे मुलं असतील, शाळेत जाणारे मुले असतील किंवा वयोवृद्ध असतील, हे देखील मोठ्या प्रमाणात धास्तावले आहे की या आजाराला आता तोंड द्यायचं तरी कसं, नगरपालिका प्रशासन लक्ष तरी देणार कधी, हे सगळे प्रश्न या नागरिकांचे आहेत। आपण यांच्याशी चर्चा करूयात। काका, नेमकं काय परिस्थिती आहे इथे डेंग्यूचं, कशा पद्धतीने राहत्या शहरामध्ये थैमान घातलंय? एखाद्या गल्लीत फवारणी करायची आणि डांगोरा पूर्ण गाव भर दाखवायचा, याच्यामुळं होतं काय, ज्याची चालतंय थोडक्यात त्याच्या गल्लीत थोडंफार काहीतरी नगरपालिका काम दाखवते, इतर ठिकाणी बोलवूनही कोणी येत नाही। त्याचा प्रकार आजारावर पेशंटचा भर वाढतोय, प्रत्येकजण रोज काही ना काही समस्येला तोंड देतोय, थोडक्यात रोजच मृत्यूला आव्हान दिल्यासारखा प्रकार होतोय आणि याची प्रचिती पण दिवसेंदिवस यायला लागलीत। आमच्याच गल्लीत असंच आमचं एक सहकारी जे अशा आजारपणाचा नाहक बळी गेलाय। काका, आपण काय सांगशान, ज्या पद्धतीने या ठिकाणी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आणि जीव घेण्यापर्यंत आता या गोष्टी आलेल्या आहेत, काय आपण सांगू शकता? खरं पाहिलं तर ही मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आमच्या कॉलनीमध्ये आणि याच्याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे। आणि या ठिकाणी जी घंटागाडी कचरा गाडी येत असती ती सुद्धा 8 दिवसातून येते, त्याच्यामुळं इतकं दुर्गंधीचं गांभीर्य म्हणजे साचलेलं आहे इथे। आणि जे ड्रेनेज आहे ते सुद्धा फुटलेले आहे, त्याच्यातून सुद्धा डास वगैरे डेंग्यूचे डास इतर बाहेर पडतात आणि त्याचा नागरिकांना त्रास होतो। आणि त्याच्यामुळं एक दुःखद घटना काल आमच्या इथे संध्याकाळी झाली, ते सरसी कारण हे डेंग्यूचा परिणाम आहे आणि दिवसेंदिवस हे डेंग्यूच्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे पेशंटची इथं। आणि तरी आरोग्य खात्याने आणि शासनाने व नगरपालिकेने याबाबत गांभीर्याने याचा विचार करावा आणि तातडीने याबाबत उपाययोजना तातडीने करावा अशी मी विनंती करतो।
एकंदरीत बघितलं तर इथले नागरिक जे आहेत ते भयभीत आहे. एवढा गंभीर समस्या असून देखील नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांनी हीच मागणी केलेली आहे की आता तरी पालिका प्रशासनानं जागं व्हावं आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणी फवारणी असेल किंवा स्वच्छतेचे उपाय असतील हे करावेत आणि नागरिकांना या ठिकाणी आश्वस्त करावं अशीच मागणी आता राहतेकर करत आहेत. जावेद सय्यदसह सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.